नमस्कार मित्रांनो, मी काव्या केकेज किचन में तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर काल तुम्ही ज्यूसची रेसिपी बघितली, तर आणि त्याचा उरलेला पल्पचं काय करायचं, तर त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत। जनरली आपण तो टाकून देतो, पण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं आणि ते आपल्याला माहित नसतं, तर ते टाकून न देता त्याचा आपण आज चपाती किंवा तुम्ही बीटरूट ऍपल कॅरेटचा पराठाही म्हणू शकता, तर ते आज आपण बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर पीठ मळायला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे मी एक हाफ बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा आपला ज्यूस करताना जो उरलेला पल्प आहे तो मी घेतलेला आहे आणि तेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी एका भांड्यात आधी पीठ काढून घेते। तुम्हाला जितकं लागेल चपाती करायला तेवढं तुम्ही पीठ घ्या। आता ह्यात मी हा ज्यूस केल्यावर जो उरलेला पल्प होता तो ॲड करते। मी चमच्याच्या साह्याने ऍड करते, जितका लागेल तेवढाच यूज करायचा आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे हे कधीही टाकून देऊ नका। आता आपण छान असं पीठ मळून घेऊया, लागेल तसं आपण ते यूज करायचं। एकदम सगळंच टाकलं तर पीठ आपलं पातळ होऊ शकतं, म्हणून लागेल तसं आपण यूज करणार आहोत। अजून मी ह्याच्यात 2 चमचे ऍड करते आणि पुन्हा मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता हे बघा, छान असा गोळा रेडी झालेला आहे पीठ म्हणून। मी थोडंसं तेल ॲड करते आणि पुन्हा एकदा छान असं मळून घेते। तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण चपाती करायला सुरुवात करूया। तर इथे मी आता गॅस ऑन करते आणि पॅन गरम व्हायला ठेवते। पॅन गरम होईपर्यंत आपण चपाती लाटून घेऊया। साईजचा मी गोळा घेतलेला आहे, हा घेतल्यावर थोडंसं तूप लावून मी पुन्हा एकदा छान त्याला मळून घेते। आता त्याला आपण सुकं पीठ लावूया आणि चपातीसारखं लाटून घेऊया। पीठ मळताना आपण जरासुद्धा पाणी वापरलं नव्हतं, जेवढं ते पल्प उरलेलं त्यांनीच पीठ मळलेलं आहे। चपाती बघा तुम्ही, एकदम सॉफ्ट होते। चपाती इथे लाटून रेडी झालेली आहे, पॅनसुद्धा गरम झालेला आहे। तर आता आपण चपाती भाजून घेऊया। मी थोडंसं तूप लावते, तुम्ही तेलसुद्धा ॲड करू शकता, वापरू शकता। चपाती मी पॅनवर ॲड करते। एक मिनिट खालून ती हे झाली की आपण पलटी मारूया। चपातीला थोडेसे बबल्स आलेले आहेत, तर मी आता ह्याला पलटी मारते। बघा इथून पण छान तिला असे बबल्स आलेले आहेत। एक कपड्याच्या साह्याने मी थोडं तिला असं फिरवून घेते। छान मस्त। आता हिला आपण पलटी मारूया म्हणजे ती दोन्ही साईडने छान अशी भाजून येईल। हे बघा चपाती छान अशी आपली फुगली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। याला तूप लावून घेते वरून। ती आपली छान अशी रेडी झालेली आहे, मी ती प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि अशाच आपण आता सगळ्या चपात्या करून घेऊया। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली चपाती रेडी झालेली आहे आणि ही एकदम मऊ होते। हे बघा एकदम मऊ होते ही। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं हे बीटरूट ऍपल आणि कॅरेटचं चपाती किंवा पराठे रेडी झालेले आहेत। हे गरम गरम पराठे तुम्ही दही, लोणचं किंवा कुठल्याही भाजीसोबत सर्व करू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।